उल्हासनगर महानगरपालिकेने दारू पिणाऱ्या दारुड्यांसाठी ओपन गार्डन बार चालू केलेला आहे। त्या ओपन गार्डन बार मध्ये कोणीही येतो, दारू पितो, मौज मजा मस्ती करतो आणि तिथून निघून जातो। या दारुड्यांना कोणीही तिथे अडवत नाही, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये या दारुड्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पालिकेने ओपन गार्डन बार चालू केलेला आहे असं आम्ही का म्हणतोय, तर हे दृश्य तुम्ही एकदा बघाच। या गार्डन मध्ये बाटल्यांचा खच पडलेला दिसतोय। ही जागा आहे उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील कुर्ला कॅम्प परिसरात। ही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे। ही पाण्याची टाकी उल्हासनगर पालिका अंतर्गत येते। या पाण्याच्या टाकीखाली बेवडे बिनधास्तपणे पार्सल घेऊन येतात आणि इथं महफिल सजवतात। या पाण्याच्या टाकीला लागूनच 6-7 महिन्याआधीच महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी गार्डन बनवण्यात आलं होतं। मात्र त्या गार्डनमध्ये महिला किंवा लहान मुलं हे जातच नाही, कारण दारुड्यांची भीती त्यांच्या मनात कायम आहे। या संदर्भात वारंवार पालिकेला तक्रार करून देखील पालिकेने काही ठोस पाऊल उचललेलं नाही, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पालिका विरोधात संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे। तर या दारुड्यांमुळे स्थानिक नागरिक या उद्यानाचा पुरेपूर उपयोग करू शकत नाही, कारण या दारुड्यांची भीती स्थानिक नागरिकांमध्ये आहे। आता ही बातमी प्रसारित झाल्यानंतर आता तरी पालिकेला जाग येणार का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चंदन शिवे यांनी विचारला आहे। सदर विभाग जो आहे तो 35 स्कूलच्या बाजूला पाणी टाकी आहे, तो प्रतिबंधित एरिया आहे। त्याच्यानंतरही त्याच्यावरती गार्डन बांधण्यात आलेलं आहे, तो गार्डनची काय स्वच्छ नाही आहे। तिथे आज आम्ही बघितलं तर तिथे सगळीकडे दारूच्या बाटल्या आणि ग्लास वगैरे असे पडलेले आहेत। तर कोणी लोक तिथे जाऊ शकत नाही आणि पाणी पुरवठा विभागातर्फे तिथं सिक्युरिटी गार्ड बसवलेला आहे, पण तोही त्याचा एज एवढा आहे की तो कोणाला बोलला तर त्याचं कोणी ऐकणार नाही। त्यामुळे या संदर्भात कार्यकारी अभियंत्याशी मी बोलणं केलेलं आहे, त्यांनी सांगितलं की लवकरच आम्ही पोलिसांना पाठवू आणि याच्यावरती काहीतरी तोडगा काढू। गार्डन नावाला राहिलं ना, गार्डनमध्ये कोणी येतच नाही त्याच्यामुळे, कारण की जर हे लोक इथे दारू पित असले तर स्थानिक लोक कसे काय येणार, आणि पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचंही काम आहे त्यांना हाकलायचं, पण ते कोणी काय बोलत नाही, त्याचं कारण काय आता ते अधिकारी सांगतील तुम्हाला। एवढंच आहे की जर गार्डन बांधलेलं एक तर प्रतिबंधित एरियामध्ये गार्डन बांधलेलं आहे ते चुकीचं आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही लोकांना बसत असेल, लोकांची सोय होत असेल तर ठीक आहे, पण जर दारू पिण्यासाठी पार्टी करण्यासाठी बांधत असेल चुकीचं आहे, ते बंद करण्यात यावे, बाकी काय नाही। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अमरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचा शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भिमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे। हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। ही एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज।
पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.